स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नरांदे गावासाठी चौगले कुटुंबियांतर्फे मोफत रुग्णवाहिका प्रदान, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात। नरांदे येथील दानशूर व्यक्तिमत्व अण्णासाहेब चौगले कुटुंबियांतर्फे कैलासवासी सुनंदा चौगले यांच्या स्मरणार्थ आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला। नरांदे गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब व त्यांच्या धर्मपत्नी सुनंदा या चौगले दाम्पत्याने आपल्या मुलांबरोबरच सुना नातवंडावर शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक संस्कार केले आहेत। त्यामुळे चौगले कुटुंब हे सुसंस्कारित व दानशूर कुटुंब म्हणून ओळखले जाते। मागील नोव्हेंबर महिन्यात सौ सुनंदा यांना देवाज्ञा झाली आहे, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ नरांदे गावातील नागरिकांवर वेळेत वैद्यकीय उपचार व्हावेत व त्यांची चांगली आरोग्य सेवा घडावी याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गावासाठी मोफत रुग्णवाहिका प्रदान करण्याचा संकल्प केला होता। त्या संकल्पाची पूर्तता आज रविवारी सायंकाळी नरांदे ग्रामपंचायतीच्या पटांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याने करण्यात आली। यावेळी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजूबाबा आवळे, शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड, दानशूर व्यक्तिमत्व अण्णासाहेब चौगले, दादासाहेब चौगले, उद्योजक संजय चौगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह मान्यवरांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अण्णासाहेब चौगले व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्मरणार्थ गावाच्या आरोग्य सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका प्रदान करून आदर्श सामाजिक कार्याचा वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला असल्याचे गौरवोद्गार काढले। तसेच याच भावनेतून सर्वांनी सामाजिक कार्याचा अंगीकार केल्यास निश्चित समाज परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी अनेक मान्यवरांसह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आदर्श सामाजिक कार्याबद्दल अण्णासाहेब चौगले, दादासाहेब चौगले, उद्योजक संजय चौगले यांच्यासह संपूर्ण चौगले कुटुंबियांचे कौतुक केले। या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच रवी अणुसे, उपसरपंच अभिजित भंडारी सदस्य यांच्यासह नरांदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सृष्टी पाटील, खोची।